पर्यावरणपूरक डिझेल कार्ससाठी ग्राहकांची पहिली पसंती ह्युंडाई कार्सच. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या माय ह्युंडाई, मुंबई गोवा हायवे, उद्यमनगर, कुडाळ. 7447442921 किंवा 9922429007. फक्त लढ म्हणून सांगणारा वैभव नाही, वाघ नव्हे तर कोल्हा निघाला अशी खरमने टीका स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी केली आहे. कुडाळ इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्वाभिमानचे रणजित देसाई यांना निवडून आणून विधानसभेवर पाठवणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. वैभव नाईक यांनी कट तरस्थान आपला अर्ज अवैध ठरवल्याचं सामंत यांनी सांगून नाईक यांच्या कृत्यामुळे शिवसैनिकांसह सर्वांमध्ये संताप आहे, त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित असल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे. 21 ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभेचं इलेक्शन होऊन घातलेलं आहे. कुडाळ मालवण या मतदारसंघामध्ये मी स्वतः 4 तारखेला अपक्ष म्हणून उमेदवारी भरलेली होती. माझी उमेदवारी भरताना सर्व जनतेने कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी कुडाळला अलोट अशी गर्दी लोटलेली होती. हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या समोरचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे वैभव नाईक यांनी माझा उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न केले. मला वाटलं होतं की एखादा मर्द रणांगणामध्ये रडतो आणि वैभव नाईक तर स्वतः सांगायचे तुम्ही फक्त लढ म्हणा असे प्रकारचे अनेक वेळा बॅनर त्यांनी लावले होते. मी म्हटलं माझ्यासारख्या एका अपक्ष उमेदवारासमोर एका कार्यकर्त्यासमोर हा मर्द लढेल, पण तो लढण्यापूर्वी तो रडायला लागला आणि षडयंत्र करून माझा उमेदवारी अर्ज अवैध करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना भाग पाडलं. त्याबद्दल मी अजिबात नाराज नाही आणि असं करून वैभव नाईक यांना वाटलं की आता कुडाळ मालवणमध्ये मला आता इलेक्शन सोपं होईल, माझ्यासमोर प्रतिस्पर्धी आता कोण राहिला नाही. पण वैभव नाईक यांना माहिती नाही धनवंत राणे साहेब स्वतः मी दत्ता सामंत आमच्या नेतृत्वाखाली एक आमचा शिलेदार आमच्या नेतृत्वाला आमच्या संस्काराने वाढलेला एक शिलेदार सुद्धा त्या स्पर्धेमध्ये होता, त्याचं नाव आहे रणजित देसाई. आणि आज मी या ठिकाणी जाहीर करतो की कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये माझा अर्ज अवैध जरी झाला तरी कुडाळ मालवण मतदारसंघात माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या मतदारांनी आणि माझ्यावरती जी क्षेत्रातील भजन क्षेत्र असो दशावतार असो वेगवेगळ्या क्षेत्रातील जी माझ्यावरती प्रेम करणारी इतकी वर्ष मंडळी होती ती मंडळी मला जे आशीर्वाद त्या ठिकाणी द्यायला आली होती या सर्व मंडळींना मी आवाहन करतो की या सगळ्यांच्या मनात माझा अर्ज अवैध ठरवल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांच्याबद्दल भयंकर चीड त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. काही मंडळी तर स्वतः रडली माझा उमेदवार माझा काही मी त्यांना न देता घेता काही कार्यकर्ते या ठिकाणी रडले. याचा सर्व जर वचपा काढायचा असेल तर मी आज माझ्या वारसदार म्हणून मी रणजित देसाई यांचा या कुडाळ मालवण म्हणून उमेदवारी अर्ज आम्ही आज ठेवलेला आहे आणि आम्ही जाहीर करतोय. आणि हा अर्ज आम्ही ठेवल्यानंतर अपक्ष म्हणून भारतीय जनता पक्षसुद्धा आम्हाला रणजित देसाईंना पाठिंबा करेल. ती अन्य मन या ठिकाणची मनसे असेल अन्य काही वेगवेगळे शिवसेनेच्या विरोधात वैभव नाईक यांच्या विरोधात जी जी मंडळी या ठिकाणी आहे ती सर्व मंडळी आमच्या या अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांना पाठिंबा देतील आणि रणजित देसाई हे मोठ्या मताधिक्येने या कुडाळ मालवणमधून निवडून येतील. रणजित देसाई निवडून आल्यानंतर मी स्वतः पाहिलं की जी जनता माझ्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी आली या सर्व कार्यकर्त्यांच्या जनतेत मी शब्द देतो की रणजित देसाईंच्या वतीने मीच आमदार आहे असे समजा. तुमची विकासात्मक कामं असो तुमचा प्रसंग असो मी तुम्हाला आवाहन करतो आहे त्या प्रसंगाला रणजित देसाई स्वतः येतीलच
परंतु रणजित देसाई म्हणून मी त्या ठिकाणी धावून जाईन, तुमचे प्रश्न सोडवीन, अशा प्रकारचं या ठिकाणी मी माझ्या सर्व मतदारांना वचन देतो. आणि माझ्या बाबतीत एका कार्यकर्त्याच्या बाबतीत 30-32 वर्ष मी सामाजिक काम करत असताना माझ्या समोर रणांगणात लढण्याचं सोडून अशा प्रकारचं वैभव नाईक यांनी षडयंत्र असलं याचं दुःख संपूर्णच कुडाळ मालवतल्या किंवा सिंधुदुर्गातल्या जनतेला आणि कार्यकर्त्यांना झालेलं आहे. खुद्द शिवसेनेच्या सुद्धा कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना याचं दुःख झालेलं आहे. खाजगी शिवसेनेचे काही पदाधिकारी तहसीलदाराच्या कार्यालयाच्या बाहेर अशी त्यांनी वक्तव्य केली, अरे वैभव नाईकनी जर चांगलं काम केलं असतं तर दत्ता सामंतांच्या बाबतीत असं त्यांनी करायला नाही पाहिजे होतं. खेळ वृत्तीने त्यांनी लढलं पाहिजे होतं आणि दत्ता सामंतांना मैदानामध्ये हरवलं पाहिजे होतं. असा जर आमचा आमदार आम्हाला मिळाला असता, शिवसेना प्रमुखांचा वाग मिळाला असता तर आम्हाला अभिमान वाटला असता, पण हा कोला निघाला. अशा प्रकारची भावना शिवसैनिकांची होती. त्यावेळी मी पुन्हा एकदा सांगतो की रणजित देसाईंसाठी कुडाळ मालवणच्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावं. दिवस थोडे राहिलेले आहेत, या थोड्या दिवसामध्ये आम्ही संपूर्ण टीम आमची एक दिल्याने काम करील आणि 24 तारखेला कुडाळ मालवणचा हा उमेदवार राणेसाहेबांच्या विचाराचा हा उमेदवार असेल. आणि भाजपसाठी आम्ही एक अपक्ष आमदार निवडून आमचे उद्याचे राज्याचे मुख्यमंत्री जे होणारे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांना ताकद देण्यासाठी कुणाल मालवणचा सुद्धा आमदार आम्ही भाजपला देऊ एवढी घ्यावी देतो आणि मी थांबतो. जय जय महाराष्ट्र. सावंतवाडीत तुमच्या हक्काचं घर फक्त 18.25 लाखात. अर्चना क्रिएशन. अधिक माहितीसाठी संपर्क 94-20-11-81-81 किंवा 94-22-37-072.